राज्य घटनेला अपेक्षित मूल्यांची रुजवणूक करत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि शांतीलाल मुथा फाउंडेशनचे समृद्ध व संस्कारक्षम पिढी घडवण्याचे स्वप्न मूल्यवर्धनच्या माध्यमातून आज साकार होऊ पाहते. या उपक्रमाचा आढावा घेणारा बुलडाण्याचा मूल्यवर्धन जिल्हा मेळावा 26 फेब्रुवारी 2020 रोजी पार पडला. मूल्यवर्धन संकल्पनेतील विविध विषय मांडत तब्बल 4,500 पोस्टर्सच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना पोस्टर्समधून व्यक्त केल्या. या पोस्टर्सचे भव्य प्रदर्शन जिल्हा मेळाव्याच्या निमित्ताने येथे भरविण्यात आले. सकाळी या कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी षणमुख राजन एस यांच्या हस्ते पोस्टर्स प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी उमेश जैन, डायट प्राचार्य विजयकुमार शिंदे, डायट अधिव्याख्याता तथा मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक धम्मरत्न वायवळ, शांतीलाल मुथा, बुलडाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलडाणा एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष डॉ प्रमोद देशपांडे, राजेश देशलहरा, ॲडव्होकेट जितेंद्र कोठारी, प्रदीप बेगाणी आदी मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन पाहून मान्यवरांनी मूल्यवर्धनचा आशय आणि व्याप्ती समजून घेतली. मुख्य कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती प्रतिमा पूजनाने झाली. मूल्यवर्धनच्या माध्यमातून एक सुप्त क्रांती होत असून महाराष्ट्रातील शिक्षक या क्रांतीचा सूत्रधार असल्याचे गौरवोद्गार शांतीलाल मुथा यांनी आपल्या प्रास्ताविकात काढले. माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी एजाज खान यांनीही मूल्यवर्धन संदर्भात आपले अनमोल मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रात घडणारा हा बदल चिरंतन असून एकमेकांबद्दल स्नेह निर्माण करणार असल्याचे मत डायट अधिव्याख्याता तथा मूल्यवर्धन जिल्हा समन्वयक धम्मरत्न वायवळ यांनी व्यक्त केले. उत्तम नागरिक घडवण्याचे काम मूल्यवर्धनच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार मुख्य कार्यकारी अधिकारी षणमुख राजन यांनी काढले. समोर बसलेल्या शिक्षकांकडून त्यांची मतं जाणून घेण्यासाठी शांतीलाल मुथांनी थेट शिक्षकांमध्ये पोहोचून त्यांनाही बोलतं केलं. यावेळी शिक्षकही आपले मूल्यवर्धन विषयीचे अनुभव आणि मत मांडण्यास उत्सुक असल्याचे दिसले. मूल्यवर्धन संदर्भात बुलडाणा जिल्ह्यातून तब्बल 601 फिल्म्स प्राप्त झाल्या. त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 19 फिल्म्स कार्यक्रमात दाखविण्यात आल्या. प्रत्येक फिल्म ही आपलीच कहाणी आहे ही भावना शिक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. शांतीलाल मुथा फाउंडेशनचे पदाधिकारी, मास्टर ट्रेनर्स आणि तालुका कोऑर्डिनेटर्स यांच्या अथक परिश्रमातून हा जिल्हा मेळावा यशस्वी झाला. जिल्ह्यातील प्रसार माध्यमांनी या जिल्हा मेळाव्याचे सखोल वार्तांकन करून हा मेळावा जनमानसात पोहोचवण्याचे काम केले. बुलडाणा जिल्ह्यातून 4,179 शिक्षकांनी मूल्यवर्धनचे ट्रेनिंग घेतले. यातून 1,18,227 विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. प्रदर्शनीसाठी 217 शिक्षक विद्यार्थ्यांनी आपली पोस्टर्स पाठवली, तर मी आणि मूल्यवर्धन या पुस्तकासाठी 74 शिक्षकांनी आपले अनुभव लेखन केले. मूल्यवर्धन या महासंकल्पातून महाराष्ट्रातील 67,000 शाळांमधून 44,00,000 विद्यार्थ्यांमध्ये मूल्य रुजवण्याचं काम अविरतपणे सुरू आहे. मूल्यवर्धनचा उद्देश साध्य होत असल्याचे पाहता येणारे भविष्य सदृढ संवेदनशील समाज उभा करेल यात कसलीच शंका नाही.